डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या वीरेंद्र तावडेला 16 जून पर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टामध्ये तावडेला हजर करण्यात आलं. यावेळी तावडेना अटकेनंतर सीबीआय अधिकाऱ्यांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार न्यायाधीशांकडे केली आहे. 20 ऑगस्ट 2013 सकाळी 7 वाजता डॉक्टर दाभोळकर यांची पुण्याच्या ओंकारेश्वर पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर तब्बल 3.5 वर्षांनी काल पहिल्यांदा पोलिसांनी पहिली अटक केली आहे. डॉक्टर वीरेंद्र तावडे हा सनातन संस्थेचा साधक आहे. गेल्याच आठवड्यामध्ये सीबीआयनं त्याच्या पनवेलमधील घरावरही धाड टाकली होती. तसंच त्याला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी बजावलं होतं. काल पोलिसांनी वीरेंद्र तावडे याला नवी मुंबईमधून अटक केली आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे सी24 तास पुणे.